जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न मला विचारण्यात आला होता की सर फॉरेस्ट गार्ड भरतीबद्दल डिटेल माहिती द्या शिक्षण अभ्यासक्रम मर्यादा सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर पहा मित्रांनो एकंदरीत वनरक्षक भरती दोन हजार तेवीस तुम्हाला सर्वांना माहिती आहे पुढच्या महिन्यात याची ॲड निघणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व काही प्रोसेस कंप्लीट होणार आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट नियुक्ती भेटणार आहे त्यामुळे ही भरती खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा वनरक्षक भरतीसाठी सर्वात प्रथम कोणता विद्यार्थी अप्लाय करू शकतो ते आपण पाहूयात शिक्षणाच्या बाबतीत जे पण कॅन्डिडेट बारावी पास असतील ते सर्व कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतात परंतु जे विद्यार्थीना बारावीमध्ये विज्ञान किंवा गणित दोघांपैकी एक विषय असतील किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र या दोघांपैकी एक विषय असेल असेच कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतात हे झालं शिक्षण काय लागतं ते तुम्हाला मी सांगितलं ठीक आहे त्याच्यानंतर याची जी लेखी परीक्षा आहे ही कम्प्युटर बेसिस होणार आहे आणि जवळपास एकशे वीस गुणांसाठी ही लेखी परीक्षा असणार आहे यामध्ये विषय कोणकोणते असणार आहे बघा मित्रांनो सहा गोष्ट मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच लावायची आहे असे ऑफर तुम्हाला परत भेटणार नाहीये दोन हजार रुपयाचा कोर्स फक्त तुम्हाला पाचशे रुपये भेटत आहे आतापर्यंत भरपूर मुलांनी ऑनलाईन बॅच जॉईन केलेली आहे तुम्ही सुद्धा करू शकतात आणि पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करू शकतात मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरती ही लवकरच होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ लेक्चर असणार आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे भरपूर असे टेस्ट सिरीज असणार आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे फक्त पाचशे रुपये जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे सामान्य ज्ञान विषय आहे तीस गुणांसाठी मराठी व्याकरण आहे तीस गुणांसाठी बौद्धिक चाचणी आहे तीस गुणांसाठी आणि इंग्रजी व्याकरण आहे तीस गुणांसाठी असे टोटल एकशे वीस मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे त्यामध्ये सामान्य ज्ञानामध्ये विषय आहेत मित्रांनो सामान्य ज्ञान महाराष्ट्राचा भूगोल इतिहास पर्यावरण हवामान जैवविविधता वन्यजीव आणि पर्यावरण संतुलन हे जनरल नॉलेजचे महत्वाचे विषय आहेत याच्यामध्ये चालू घडामोडीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात मराठी व्याकरण ज्या पद्धतीने पोलीस भरतीला आहे त्याच पद्धतीने याचे पण असणार बौद्धिक चाचणीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही पण विषय असू शकतात कारण पोलीस भरतीला जे आहे तेच आहे फक्त याच्यामध्ये ऍड काय झालेलं आहे इंग्रजी आणि जास्त करून पर्यावरण याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही या परीक्षेची तयारी करत असाल पोलीस भरतीमध्ये राहिला असाल तर तुम्ही या ठिकाणी चांगला चान्स आहे तुम्ही या ठिकाणी लागू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर वयोमर्यादा बघा अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर वयोमर्यादा नेमकं काय आहे बघा ज्या पद्धतीने पोलीस भरतीला वयोमर्यादा लागू आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा लागू आहे आणि सरळ सेवेच्या जेवढ्या पण एक्झाम होणार आहेत या डिसेंबरच्या अगोदर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अगोदर त्या ठिकाणी सर्वांना सरसकट दोन वर्ष वय वाढून दिलेलं आहे म्हणजेच ओपन कास्ट जर कॅन्डिडेट असेल तर अगोदर पंचवीस वर्ष होतं आता आणखी दोन वर्ष वाढून दिलेले आहेत म्हणजे जवळपास आता अठ्ठावीस वर्षापर्यंतचा ओपन कॅन्डिडेटचा माणूस या ठिकाणी अप्लाय करू शकतो उमेदवार अप्लाय करू शकतो ओपन कॅन्डिडेट लक्षात ठेवा मित्रांनो आता दोन हजार तेवीस मध्ये ओपन कॅन्डिडेट हा दोन हजार अठ्ठावीस वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत पोलीस हे वनरक्षकची भरती देऊ शकतो त्याच्यानंतर कास्टवाले कास्टमध्ये ऑल कास्ट आले सी एस टी एसी एसबीसी विजय एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी डब्ल्यू एस हे जर जेवढे पण कास्टवाले आहेत त्या सर्वांना बत्तीस वर्षापर्यंत ते वनरक्षकची भरती देऊ शकतात वयाच्या बत्तीस वर्षापर्यंत अगोदर तीस वर्ष होतं त्याच्यामध्ये दोन वर्ष ऍड केले आणि जवळपास बत्तीस वर्षापर्यंत ते भरती देऊ शकतात आणि हे जे दोन वर्ष वया वाढ आहे मित्रांनो हे एकतीस डिसेंबर पर्यंतची लागू आहे ठीके त्याच्यानंतर खेळाडू जे उमेदवार असतील खेळाडू उमेदवार अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत ते देऊ शकतात या भरतीला जे भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त असतील यांना जवळपास सत्तेचाळीस वर्षापर्यंत ते वनरक्षकची भरती देऊ शकतात आणि जे अंशकालीन असतील ते वयाच्या पंचावन्न वर्षेपर्यंत वनरक्षकची भरती देऊ शकतात तर मित्रांनो हे जे परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा ही दहावीच्या बेसवरती होणार आहे त्यामुळे दहावी हा जो विषय आहे तुमचा या याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल असेल याच्यामध्ये विज्ञान असेल इतिहास असेल पर्यावरण असेल हे विषय तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्यायचा आहे किंवा या वनरक्षकची लेखी परीक्षेची कशा पद्धतीने तयारी करायची याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सखोल माहिती पुरवेट प्रोव्हाइड करणारच त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा आहे म्हणजे जर तुमचे चार प्रश्न चुकले तर तुमचे एक मार्क कमी होणार अशा पद्धतीने निगेटिव्ह पॉईंट वनरक्षक भरतीमध्ये आहे आणि या जी आर जो आहे हा जुना जी आर आहे लक्षात ठेवा मित्रांनो या जी आर मध्ये बदल होण्याची शक्यता आहे जो नवीन जी आर येणार आता एक पुढच्या महिन्यापर्यंत साधारणतः नवीन जी आर येणार त्या जी आर मध्ये बदल होण्याची शक्यता आहे हा काय जो जी आर आहे हा जुना जी आर नुसार मी तुम्हाला माहिती देत आहे कन्फ्यूज होऊ नका ठीक आहे बाकी मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्याही टॉपिक वरती काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा नक्कीच त्या टॉपिक वरती आपण व्हिडिओ घेऊ आणि दुसरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद